बांब्रा विमानतळाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. ब्रिटिश कालीन असलेल्या या विमानतळाची स्थापना इसवी सन 1942 मध्ये तत्कालीन रॉयल एअरफोर्सने केली होती. विमानतळाला 75 वर्ष पूर्ण होत असतानाच विस्तारित विमानतळाचे उद्घाटन होत आहे. त्यावेळी हा संपूर्ण भाग सांगली संस्थानामध्ये होता. पटवर्धन सरकारने सांब्रा येथे विमानतळ स्थापण्यासाठी संमती दिल्यावर रॉयल एअरफोर्सने इसवी सन 1942 मध्ये या विमानतळाची स्थापना केली. भारत स्वतंत्र झाल्यावर इंडियन एअरलाइन्सने सर्वप्रथम येथून विमानसेवा सुरू केली. बेळगाव ते मुंबई, बेळगाव ते बेंगळूर अशा 2 विमानसेवा सुरू करण्यात आल्या होत्या. 1 जून 1986 रोजी विमानतळांचे खासगीकरण करण्यात आले व भारतीय विमानतळ प्राधिकरण असे नाव देण्यात आले. काही वर्षे विमानसेवा बंद पडल्यानंतर 1989 मध्ये खासगी कंपन्यांना विमानसेवा देण्यास परवानगी देण्यात आली. त्यानंतर विविध कंपन्यांनी येथे विमानसेवा पुरवली, परंतु प्रवाशांची अनिश्चित संख्या तसेच तांत्रिक अडचणींमुळे कोणत्याही विमान कंपनीला फार काळ ही सेवा देता आली नाही. 1999 ते 2003 या काळात फक्त खासगी विमाने, हेलिकॉप्टर व वायुदलाची विमाने तेवढीच येत होती. 2003 ते 2012 पर्यंत एअर डेक्कन किंगफिशर कंपन्यांनी विमान सेवा पुरवली. स्पाइस जेटला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने 2012 पासून आजही त्यांची विमानसेवा सुरू आहे. गोवा स्वातंत्र्यमुक्ती संग्रामामध्येही सांब्रा विमानतळाची भूमिका फार महत्वपूर्ण आहे. विमानतळाजवळच वायुदलाचे प्रशिक्षण केंद्र आहे. येथे प्रशिक्षणार्थी जवानांना पॅराशूट ट्रेनिंग दिले जाते, तसेच प्रशिक्षित वैमानिकांनाही ग्लायडर विमान चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. सुख आणि सुरक्षेची ओळख ही नवी, आपुलकीची नाती, विश्वासाची नांदी, सब तो थे आम्ही. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी 11.5% इतका सर्वाधिक व्याज दर आणि सर्वोत्तम परतावा. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी, सुरक्षितता सर्वप्रथम. आता एका टचवर पाहायला मिळणार अचूक बातम्यांचे पॅकेज आपल्या मनपसंत तरुण भारत यूट्यूब चॅनल व फेसबुक पेज वर. आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा.